तेच पण मी सांगितलेलं होतं की आता ती जागा तिकडे दिली तर आता शिवाजी पार्कची जागा ही सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ती पद्धत परंपरा सुरू केलेली आहे आणि ती शिवसैनिकांना हवी आहे आणि शिवसैनिकांना उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकायचे. बाळासाहेबांनी हेही सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख म्हणून काम बघतील आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावा. त्यावेळेस मी असं वापरलं होतं की जर त्यांनी दिली तर ठीक आहे, नाहीतर न्यायालयामध्ये जाऊन घ्यावं लागेल. न्यायालयाने हे सगळं पाहिलं आणि नेहमी जर आपल्या देशामध्ये कुठंच न्याय मिळाला नाही तर शेवटी आपण न्यायव्यवस्थेकडे जातो. मग न्यायव्यवस्था त्याच्यातला न्याय देते. त्या पद्धतीनं आज शिवसेनेला न्याय मिळालेला आहे, त्याबद्दल मी मनापासून समाधान व्यक्त करतो आणि निरपेक्ष पद्धतीनं हा न्याय मिळालेला आहे. त्याच्यामुळं शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये देखील एक उत्साह संचारला असेल आणि आता ज्यांना शिवसेना शिंदे गट म्हणून एकनाथरावांचे विचार ऐकायचे त्यांनी BKC ला जा, ज्यांना शिवाजी पार्कला जाऊन उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकायचे त्यांनी इकडे जा. फक्त मला काळजी आहे मीडियाची. एका वेळी सभा सुरू झाली तर अर्ध एकीकडे आणि अर्ध एकीकडे दाखवायचं कुणाला हा प्रश्न त्या ठिकाणी येईल. अर्थात तुम्ही त्याच्यात तरबेज आहात. तुम्ही आम्ही काल पण बघितलं दिल्लीची सभा दाखवायची का इकडची सभा दाखवायची, पण त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढू शकता. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण तो प्रश्न निकाली निघाला एक चांगलं समाधान. दिवसभर चर्चेतला मुद्दा जो आहे तो एकनाथ शिंदेचे चिरंजीव जे आहेत ते त्यांच्या चेअरमध्ये बसले मुख्यमंत्री ज्याच्यामध्ये मागे महाराष्ट्र स्टेटचा मोनोग्राम त्यांनी वापरलाय आणि मुख्यमंत्र्यांच्या चेअरवर त्यांच्या बंगल्यातल्या ऑफिसमध्ये ते बसल्याचा फोटो व्हायरल होतोय. तुम्ही आता मुख्यमंत्र्यांचं घर हे त्यांचं घर, त्या घरामध्ये जर ते मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांची जी चेअर आहे तिथं फक्त मुख्यमंत्री बसतात, आम्ही पण अनेक वर्ष ते अनुभवतोय, पण उद्याच्याला कुणाच्या घरात कुठल्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्या खुर्च्यावर कोण बसावं काय कोणी बसू नये हा शेवटी त्यांच्या घरातला अंतर्गत प्रश्न आहे. ते काही मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणून ठेवली गेली नसेल. उद्याच्याला अनेक घरातले मुलं असतात, सुना असतात, भाऊ असतात किंवा कुणी काय असतात आणि त्या पद्धतीनं चालतं. माझं खरंच म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आपण अनन्यसाधारण महत्त्व देण्यापेक्षा बेरोजगारी महागाई या गोष्टीचा विसर पडतोय आणि ह्याच गोष्टी दाखवल्या जातात. पण ते बाबा कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कलेक्टरांच्या खुर्चीवर, जो आम्ही पालकमंत्री असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला बसण्याचा अधिकार असतो. विभागीय आयुक्त कार्यालयात गेलो तरी आम्ही बसू शकतो, मंत्री असलो तर, पालकमंत्री असलो मंत्री असलो तर, किंवा त्या विभागाचे मंत्री असलो तर, किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलो तर, हे आम्ही नेहमी पाहिलेलं आहे. पण ते काय आता नक्की झालेलं आहे ती जी संपूर्ण स्पष्टपणे खासदारांनी माहिती दिल्याशिवाय कळणार नाही. पण ज्यांनी त्यांनी ज्या त्या गोष्टीचं नियमाचं पालन केलं पाहिजे एवढंच मी त्याच्यात. दादा आम्ही भाषणामध्ये तुम्ही गृहमंत्री व्हायला आवडलं असतं दोन वेळा मागितलं म्हटले, आम्ही ऐकलंय फक्त. ऐका मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीनं सांगितलं, ते सारखे म्हणत होते गृहमंत्री पद तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे, म्हणून म्हणलो ते मलाही पाहिजे होतं पण नाही मिळालं. आता काय करता, थोडंसं सभा ज्यावेळेस असे लोक थकून जातात किंवा तेच असं रिंगाळ, तर जरा बदल होण्याच्या करता त्याबद्दलचं मी बोललेलो होतो, पण ते मीडियाच्या करता नव्हतं, ते माझ्या कार्यकर्त्यांच्या करता होतं आणि तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न होता. आमच्या वरिष्ठांनी कुठलं डिपार्टमेंट कुणाला द्यावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आत्ता देखील तुम्ही बघा हे जे काही सरकार आलेलं आहे त्या सरकारमध्ये अनेकांना वेगवेगळे विभाग पाहिजे होते पण ते नाही मिळाले, पण न्यायला जास्त व घेतलेत आणि एक एक दिवस ढकलतात. पण मला मात्र जेव्हापासून मी सरकारमध्ये 91-92 काम करत होतो त्यावेळेस राज्यमंत्री म्हणून पण मला जी खाती दिली त्याच्यामध्ये मी समाधान मानून काम केलं आणि 99 पासून आजपर्यंत म्हणजे कालचं सरकार जाईपर्यंत पण ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या जबाबदाऱ्या मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळीच खाती महत्त्वाची असतात, तुम्ही त्या खात्यामध्ये किती आवडीनं काम करता तो महत्त्वाचा मुद्दा असतो. निर्मला सीतारामन बारामतीमध्ये आहे, त्यांचं स्वागत आहे, मी तर स्वागत केलंय. ते आज आपल्या देशाचे अर्थमंत्री आहे,
मी मागेही तुम्हाला सांगितलं की कुठल्याही देशातल्या कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीनं कुठल्याही भागामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात कुणी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. काय काय कुठला प्रश्न प्रकल्प असेल त्यानंतर आता जो हा प्रकल्प बाहेर जात आहे इतर राज्यांमध्ये याला जबाबदार पवार साहेब आहेत तुम्ही. मी तुम्हाला कागदोपत्री दाखवतो की 15 जुलैला या संदर्भामध्ये आपले चीफ सेक्रेटरी मनोज श्रीवास्तवांनी 15 जुलै कालच्या मीटिंग घेतली होती की वेदांतला अजून काही सवलती द्यायच्या त्याच्याबद्दल काय भूमिका घ्यायची. सगळे हायपॉवर कमिटीचे प्रमुख लोक होते. आता तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्हालाही सगळी कागदपत्र मिळालेली आहेत. त्याच्यावर कुणी जर बिनबुडाचे आरोप करत असतील तर त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हायकोर्टात नाही ऐका ना, तुम्ही पत्रकार मित्रच त्या गोष्टीचा एवढा भाऊ करतात. त्यांनी त्यांच्या राहिलेल्या सगळ्याच पार्लमेंटमध्ये सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये जाण्याच्या करता वेगवेगळ्या मंत्री राज्यमंत्री यांच्यावर जबाबदारी दिलेली. पण तुम्हाला पालघरला कोण गेलं तर जास्त प्रसिद्धी कुठं मिळते? बारामतीला गेलं की प्रसिद्धी. ब्रेकिंग न्यूज. अरे पण का ब्रेकिंग न्यूज? तिथं तसं नाही हो, त्याच्यामध्ये सगळीकडेच ते जात आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना असं वाटतं की बाबा आणखीन जे काही 2014 यश मिळालं 2019 यश मिळालं तरी त्यांचं समाधान मिळालं नाही झालं नाही. त्यांना असं वाटतं अजून तो 400 पुढे आकडा जावा म्हणून ते प्रयत्न करतायत. ते जसा प्रयत्न करतायत तसं आम्ही आमच्या आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात म्हणून आमचा प्रयत्न चालू. नाही, एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला माझ्यासारख्याने कन्फ्यूज होणं वगैरे म्हणणं उचित दिसणार नाही. आपली परंपरा आहे, आपली मराठी संस्कृती आहे. आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य करतो, स्वागत करतो, त्यांच्याबद्दल चांगले मत मांडतो. मी त्याच्या बाहेर जाणार. टार्गेट महापालिका नाही, अर्थमंत्री असताना त्यांनी मला हा जे काही ह्याचा GST काउन्सिल असतं ते GST काउन्सिलच्या एका समितीचं मला अध्यक्षपद दिलेलं होतं. काही अध्यक्षपद संगमा म्हणून मेघालयच्या मुख्यमंत्री मेघालयाच्या PN संगमांचे चिरंजीव ते होते. ते पण युवकमध्ये असताना आमचे अध्यक्ष होते राष्ट्रवादी युवकचे. त्याच्यावर आम्ही अर्थमंत्री म्हणून एकमेकाशी बोलायचो, ते प्रश्न सोडवायचो. ऐका ना, इथं ते प्रोजेक्ट मंजूर करायचे नसतात. त्याच्याकरता दिल्लीला जायचं असतं आणि त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व करणारे सुप्रिया सुळे, डॉक्टर कोले, श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान, प्रफुल्ल पटेल, हे सुनील तटकरे, हे सगळेजण केपेबल आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आणखीन लक्ष घालण्याचं काही कारण नाही. मी देखील 35-1 वर्ष काम करत असताना जे राज्यातले प्रोजेक्ट असतील ते मी लक्ष घालायचो आणि जिथं केंद्रात पाठपुरावा करायला लागायचा तिथं पवारसाहेब 10 वर्ष केंद्रीय मंत्री असताना त्यांना सांगायचो. किंवा डॉक्टर मनमोहन सिंगजी असतील किंवा जे कोणी प्रमुख असतील त्यांना सांगायचो. कधी नितीन गडकरी साहेबांना पण मी अनेकदा जाऊन भेटतो, अनेकदा सांगतो की गडकरी साहेब हे प्रश्न आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण लक्ष घाला. शेवटी आपलं काम हे काही वैयक्तिक नसतं, राज्याचं काम असतं. राज्याचा जनतेचा फायदा होण्याच्या करता, राज्याचं भलं होण्याच्या करता एखादा प्रकल्प आणण्याच्या करता कोण कुठल्या पक्षाचा आहे ते बघायचं नसतं. तो शेवटी देशाचे ते मंत्री असतात, इथं असणारे राज्याचे मंत्री असतात. त्यांनी पण त्या पद्धतीनं आपण उभ्या भारताचे प्रतिनिधित्व करतो हा विचार करून निर्णय घ्यायचा. टार्गेट महापालिका काय तुम्ही आज सकाळपासून? टार्गेट महानगरपालिका नाही बाबा. शेवटी आता कुठल्याही निवडणुका कधी लागतील. मी ह्या जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री होतो. पालकमंत्री म्हणून खूप काही मला माझ्या आमदारांनी सपोर्ट केला, माझ्या कार्यकर्त्यांनी केला, इथल्या मतदारांनी केला आणि मी पण समाधानी आहे. कारण जोपर्यंत मी त्या पदावर होतो तोपर्यंत त्या पदाला न्याय देण्याची भूमिका आणि पुण्यामध्ये वरच्यावर आढावा बैठका घेऊन अनेक गोष्टी मंजूर करण्याचं काम हे मी त्या ठिकाणी करू शकलो. आणि आताच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना साधारण सभासद नोंदणी झाली का, काय चाललेलं आहे,
कुठल्या कुठल्या प्रभागात काय गटात काय 3 होईल का 4 होईल ह्याच्यामध्ये विचार करत बसू नका. 3 झाला तरी आपल्याला लढायचं आहे, 4 झाला तरी आपल्याला लढायचं आहे. अशा पद्धतीनं मी ते त्यांचंही ऐकून घ्यायचं होतं मला. मी प्रत्येक वेळेस येतो, माझंच मार्गदर्शन मी त्यांना ऐकवतो आणि निघून जातो. त्यापेक्षा त्यांचे पण मतं ऐकले, विचार ऐकले तर थोडंसं कार्यकर्त्यांच्यामधलं आणि आपल्यामधलं अंतर कमी व्हायला मदत होते. ते मन मोकळेपणाने आपल्याला सांगतात आणि त्याच्यातनं ज्या गोष्टीची नोंद आम्हाला पण घेणं गरजेचं आहे ते घ्यायला सोपं जातं. दादा, काँग्रेसने एकटेचं जो नारा दिलाय पुण्यामध्ये, तो त्यांचा अधिकार आहे. त्या संदर्भ मी माझ्या सगळीकडे कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही त्या पद्धतीनं तयारी करा. हा अंतिम निर्णय राज्यस्तरावर त्या ठिकाणी होईल, राज्यस्तरावरचे नेते घेतील की बाबा महाविकास आघाडी कशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये निवडणुकीला सामोरं जाणार हे पक्षीय स्तरावर ठरेल. पण आधीच मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपली महाविकास आघाडी होणार आहे आणि काही भागामध्ये कार्यकर्त्यांनी कामच नाही केलं तर मग आम्ही तिथं कमी पडू. ते कमी पडू नये म्हणून आपण सगळीकडची तयारी असली पाहिजे. निवडणुका म्हटल्यानंतर लागल्यानंतर नंतर तयारीला नाही लागायचं, आधीच आपल्याकडं मानसिकता पण आपण केली पाहिजे आणि त्याबद्दलचे बारकावे पण लक्षामध्ये घेतले पाहिजे. म्हणून मी त्या गोष्टीचा विचार केला. शेवटी ह्याचा अंतिम निर्णय जे कोणी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत आणि शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरे साहेब मिळून ते घेतील. तुमच्या पक्षात त्याबद्दल पवार साहेबांनी स्वतः प्रेस घेतलेली होती. जितेंद्र आव्हाड माजी गृहनिर्माण मंत्र्यांनी ते स्पष्ट केलं. त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचे म्हणजे मी ते बोलत असताना प्रेस बघितली, ते म्हणाले चौकशी करा, चौकशीमध्ये काय वस्तुस्थिती आहे ते पण त्या ठिकाणी कळेल आणि खरंच मीटिंग घेतली का, घेतली असेल तर काय सांगितलं. अनेकदा आपण आढावा बैठका घेत असतो, अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता प्रयत्न होत असतो, परंतु त्यांनी खुलेपणाने सांगितलं की चौकशी करा. पण चौकशीमध्ये जर काही तथ्य निघालं नाही तर मग आरोप केलेल्यांचं काय करायचं, ह्याच्याही बद्दलचा त्यांनी प्रश्न विचारला. प्रताप सरनाईकांच्या बाबतीत तसंच बघायला मिळालं, आधी आरोप केले गेले, आता त्यांना क्लीन चिट मिळाली. क्लोजर रिपोर्ट मी त्या संदर्भामध्ये जास्त बोलू इच्छित नाही कारण सगळ्यांना कळतंय लोक काही दूधखुडी नाही आहेत. ते काही मांजर कसे डोळे मिटून दूध पिती तशातला हा काही प्रकार नाही आहे. आपली जनता फार हुशार आहे आणि आम्ही कशाला बोललं पाहिजे. स्वतः काँग्रेस पक्षातनं भाजपमध्ये गेलेले नेते कोणी कोणी खासदार असतील, कोणी माजी मंत्री असतील, त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला शांत झोप लागते, आम्हाला काही काळजी नाही, आम्हाला असं आहे, आम्हाला तसं आहे, असं सांगताय. हर्षवर्धन पाटीलच घेऊन फिरत आहेत निर्मला सीतारामन, त्यांच्यावर जबाबदारी टाकली असेल. ते त्या भागातले पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष मंत्री असल्यामुळं त्यांचा मतदारसंघ विधानसभेचा जिथं 4-5 वेळेला ते निवडून आलेले होते तोही एरिया त्याच्यात येत असल्यामुळं त्यांच्यावर जबाबदारी टाकली असेल की बाबा तुम्ही त्यांच्याबरोबर राहा. पक्षाचा आदेश कुणालाही मानावाच लागतो. बारामतीत घ्यायची म्हणतात, बारामतीत घ्यायची म्हणतात, बारामतीत घ्यायची म्हणतायत. आता काय लोकसभा बारामती लोकसभा घेऊ दे ना, त्यांनी घ्यावी. आम्ही आमच्या पद्धतीनं सुप्रिया उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जाऊ, आम्ही आमचं काम दाखवू, त्यांनी त्यांचं काम दाखवावं. जनता दोघांचं काम बघेल आणि कुठं बटणं दाबायची ते दाबे. दादा, देशभरात काल PFI वर NIA ने रेड टाकली आणि भरपूर त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक पण केली आहे. महाराष्ट्रात पण 20 कार्यकर्त्यांना, बऱ्याचशा जवळपास 12-15 राज्यामध्ये अशा प्रकारच्या अटकी झाल्या. त्याच्यात संख्या महाराष्ट्रात केरळमध्ये अशा ठराविक राज्यांच्या मध्ये जास्त आहे, 20 पुढं असे काहीतरी आहे. बाकीकडं एक आकडी संख्या आहे आणि वरिष्ठ पातळीवर ह्याच्याबद्दलची चर्चा झाली असं मीडियामध्ये मला पाहायला मिळालंय, वाचायला मिळालंय आणि वरिष्ठ पातळीवरनं हे आदेश दिलेले आहेत. कदाचित काहीतरी गंभीर बाब त्यांच्या कानावर आली असेल आणि त्याच्यातनं जे काही वस्तुस्थिती आहे ती पुढं येण्याच्या करता त्याबद्दलचा निर्णय घेतला असेल. कुणी मी तुम्हाला सांगतो की देशाच्या वेगवेगळ्या यंत्रणांना ज्याच्यातनं देशाच्या सुरक्षितता
ही महत्त्वाची गोष्टची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांना जर कुठनं काहीतरी धागा दोरा मिळालेला असेल तर चौकशी करण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि देशाच्या एकतेकरता अखंडतेकरता संरक्षणाच्या करता ह्याच्यामध्ये कुणी विरोध करण्याचं काहीच कारण नाही. दादा मॉलमध्ये पुन्हा एकदा वाईन विक्रीची परवानगी मिळावी यासाठी आता जोर धरत आहे म्हणजे चर्चा तिचे सगळे इच्छुक आहेत आता मंत्री. मी त्याच्या संदर्भात बोलू इच्छित नाही कारण मागं आम्ही सरकारमध्ये असताना त्या संदर्भातला काय निर्णय घेतला होता आपल्याला माहितीये. नंतर मी तो प्रश्न नाही ना तो प्रश्न हा मी लोकांच्या समोर ठेवलेला होता. लोकांचं काय त्याच्याबद्दल मत आहे ते पण जाणून घेण्याच्या करता आपण एक महिन्याची मुदत दिलेली होती परंतु ती मुदत संपल्यानंतर हे सगळ्या घडामोडी घडल्या त्याच्यामुळं त्या अहवालामध्ये मला तो काही स्वीकारायला मिळाला नाही. त्या अहवालात काय आहे ते वाचल्याशिवाय मी त्याच्याबद्दल वक्तव्य करणं उचित दिसणार नाही. परंतु त्या काळामध्ये आम्ही तो ते प्रपोजल आणलेलं होतं पण त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचा मी तुम्हाला सांगतो मी विरोधी पक्षामध्ये असलं तरी माझं मत तेच असतं आणि सत्ताधारी पक्षात असलं तरी तेच असतं. काही जण काय करतात विरोधी पक्षामध्ये गेला की त्यांची कॅसेट उलटी टाकतात आणि सत्ताधारी पक्षात गेला की उलटी टाकतात. माझा स्वभाव तो नाही. ज्या मी सरकारमध्ये असताना ज्या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे आज विरोधी पक्षामध्ये असला तरी मी समर्थनच करणार. मी असा पळपुटेपणा किंवा दुटप्पी राजकारण करत नाही करणारही नाही.